ओम श्रीराम अंबग्न नाथ सविद. मी कल्पना कोलगे, डोंबिवली पश्चिम शाखा. हे माझे मिष्टाराची कंपनी आज 27 वर्षापासून बंद आहे आणि त्यांची नोकरी पण धड नाही, शिक्षण नाही आणि वयाप्रमाणे त्यांना कुठे नोकरी मिळत नव्हती. कधीकधी 2-3 महिने ते घरी असायचे. मला माझ्या खर्चाने माझ्या मेहनतीने घर चालायचं नाही, मुलगी शिक्षणाची होती. आणि कधीकधी आर्थिक परिस्थितीमुळे मिस्टरांचे बी कधी वाद व्हायचं आणि भांडणं बी व्हायची. एकदा असं झालं की मी त्यांना खूप आमच्या दोघांमध्ये मोठं भांडण झालं आणि त्यांना राग आला आणि ते स्टेशनला निघून गेले. आणि ते निघून गेले ना तर ते मी आपली घरकामाला लागली. तेवढा त्यांचं एक मित्र होतं, ते स्टेशनला चक्कर येऊन पडले आणि त्यांना घरी घेऊन आले. घरी म्हणजे बिल्डिंगच्या खाली, मी चौथ्या माळ्याला राहते म्हणून खाली. त्यांनी वरती येऊन निरोप पाठवला की तुमच्या मिस्टरांना तिकडे खाली घेऊन आहे, तुम्ही ताबडतोब या. आणि घरात होते नव्हते तेवढे सगळे दागिने गेले, पण माझ्या हातात काहीच नव्हतं. फक्त एक दागिना ठेव, 500 रुपये शेवटचे उरले होते. आणि मी ते पैसे घेऊन मी त्यांना घेऊन तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, त्यांना मायनर अटॅक आलेला आहे. माझं एकदम मला कापरी भरली एकदम ऐकून. हातात पैसे नाही आणि मी कसं काही हॉस्पिटलला ॲडमिट करू आणि कसं मी हे करू आणि मला कोण पैसे देणार, हे मला प्रश्न खूप मला एकदम घाबरल्यासारखं झालं की मी कुठनं उभे करू. तसं करून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. बापू बघा हां, माझ्याकडे तर पैसे नाही आहे, माझ्याकडे 500 रुपयेच आहे. आणि मी जर हॉस्पिटलला ॲडमिट केलं तर मी कुठनं पैसे आणू. आणि खरोखर हॉस्पिटलला मी जाऊन तर बघूया. आता त्यांना सांगितलं आहे तर म्हणजे आमची काय जिम्मेदारी नाही, उद्या काय झालं तर तुम्ही तुमचा बघा. म्हणून मी हॉस्पिटलला घेऊन गेली. त्यांनी ह्यांना तपासलं, ECG काढलं आणि त्यांना ॲडमिट पण नाही केलं आणि त्यांना नुसती भाजी औषधं लिहून दिली. आणि ते औषधं घेऊन आम्ही घरी आलो आणि आतापर्यंत त्यांना कधी ॲडमिट व्हायची हे नाही झालं. आणि हे बापूची कृपा होती की मला तेवढ्याच पैशांनी मला तिथपर्यंत मला त्यावेळेला संकटाने सांभाळून घेतलं आणि तेवढ्या पैशांनी माझं भागवलं. हरिओम श्रीराम अंबग्नने असं असं.